कल्याणमधील भाजप आमदारानं केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता दहिसरमधील गोळीबाराच्या घटनेनं मुंबईसह महाराष्ट्र हादरलाय. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर भर फेसबुक लाईव्हमध्ये मॉरिस नरोन्ना या व्यक्तीनं गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे घोसाळकर यांची हत्या केल्यानंतर मॉरिसनं स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या, यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला. हत्येपूर्वी दोघांनी एकत्रित फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि या फेसबुक लाईव्हमध्ये या गोळीबाराचा सगळा थरार कैद झालाय. या घटनेनंतर मॉरिस भाई चर्चेत आलाय. मॉरिस भाई हा दहिसर बोरिवली परिसरात स्वयंसेवी संघटना चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे मॉरिस भाईनं अनेक नेत्यांबरोबर वेगवेगळ्या कार्यक्रमातून हजेरी लावल्याचं समोर आलंय. कोरोना काळात मॉरिस भाईनं स्थानिकांसाठी काम केल्याचंही त्याच्या फेसबुक वॉलवर असलेल्या पोस्टमधून दिसून येतंय. मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हेसुद्धा दाखल आहेत. मॉरिस स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घ्यायचा, त्याला निवडणूकसुद्धा लढवायची होती अशी माहितीसुद्धा समोर आली. राजकारण्यांसोबतचे अनेक फोटो तो सोशल मीडियावर शेअर करायचा. त्याचे जवळपास सर्व पक्षीय नेत्यांसोबत फोटो आहेत आणि बॅनर्सवर शुभेच्छा देखील. आता हे नेते कोण आहेत आणि कोणत्या पक्षांशी संबंधित आहेत हे तर आपल्याला या फोटोंमधून आणि बॅनर्सवरून लक्षात येतच आहे. मॉरिस कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसला तरी नेत्यांकडं त्याचं जाणं येणं असायचं. राजकीय नेत्यांबरोबरचे मॉरिसचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. मॉरिस भाईचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय बनले. विशेष म्हणजे यावरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकासुद्धा करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.